भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निर्गमित केले आहेत. मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले की संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरप पगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत, त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते. हे लक्षात घेता तसेच 22 मार्च 2024 या परिपत्रकानुसार भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक संस्था, व्यापारी केंद्र, औद्योगिक कारखाने इत्यादींमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.